हाय फ्रेंड्स, ज्ञान संस्कार केंद्रामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण 10th क्लास 1.3 ची जी पोयम आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट, तर या पोयमचा अभ्यास आज आपण करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण बास्केट फुल ऑफ मूनलाईटचा चीट चॅट जो आहे वॉर्मिंग अप या सेक्शनचा अभ्यास आपण करणार आहोत, ठीक आहे। चला मग अभ्यासाला सुरुवात करूयात। सो फ्रेंड्स, वॉर्मिंग अप बघत असतेवेळेस चिटचॅटमध्ये आपणाला काही प्रश्न दिलेले आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरे कशाप्रकारे सांगायची तर ते आता आपण बघूयात, ठीक आहे। चला मग बघूयात। पहिल्या नंबरचा प्रश्न आहे, डीड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वेर अ चाइल्ड? तुम्ही लहान असतेवेळेस तुम्हाला बेड टाईम स्टोरीज ऐकू वाटायचे का किंवा ऐकायला आवडायचे का ते आपल्याला सांगत आहे, ठीक आहे। त्याचं आन्सर आहे यस, वेन आय वॉज अ चाइल्ड आय लाईक द टू हिअर बेड टाईम स्टोरीज, म्हणजे मी जेव्हा लहान होतो मला त्या गोष्टी ऐकायला आवडायच्या, असं याचं उत्तर आपण सांगायचं, ठीक आहे। सेकंड नंबरचं क्वेश्चन आहे, हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज, तुम्हाला बेड टाईम स्टोरीज कोण सांगायचं? तर प्रश्नाचं उत्तर असं सांगू शकतो, माय ग्रँडमदर युजली टोल्ड मी द बेड टाईम स्टोरी। आपली ग्रँडमदर सांगत असतील तर आजोबा सांगत असतील तर ग्रँडफादर, अशा प्रकारे आपण याचं उत्तर आपण सांगू शकतो, ठीक आहे। क्वेश्चन बघा, वाय डीड यू लाईक देम, तुम्हाला त्या गोष्टी का आवडायच्या? तर त्याचं आन्सर, आय लाईक टू हेअर देम बिकॉज इट वॉज अबाउट द फरीज किंग्स अँड प्रिन्सेस, अबाउट द ॲनिमल अँड थिंग्स, आय वुड गो टू स्लीप थिंकिंग ऑफ देम, म्हणजे त्या परीच्या राजाच्या अशा गोष्टी सांगायच्या, त्याच्यामुळे मला त्या गोष्टी खूप आवडायच्या आणि त्या ऐकत ऐकत मी झोपी जायचो, अशा प्रकारे हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू शकतो, ठीक आहे। चला शेवटचा प्रश्न आहे, काय प्रश्न आहे बघा, डू यू स्टील लाईक टू हिअर दो स्टोरीज अगेन, त्या गोष्टी तुम्हाला आणखी एक वेळेस ऐकाव्याशा वाटतात का? तर त्याचा उत्तर आपण आन्सर असं सांगतो, यस आय स्टील लाईक टू हिअर दो स्टोरीज अगेन, म्हणजे हो मला त्या गोष्टी आणखी एक वेळा ऐकावे वाटतात, बिकॉज आपण ॲडिशनल उत्तर असं सांगू शकतो की दीज स्टोरीज आर व्हेरी इन्स्पायर्ड टू रीडिंग मोर स्टोरीज या लिसनिंग मोर स्टोरीज, ॲज सो आय लाईक टू हिअर द स्टोरीज अगेन अँड अगेन। चला मग फ्रेंड्स, चिटचाटचे ते प्रश्न बघितल्याच्या नंतर आता आपणाला काही वॉर्मिंग अपसाठी काही प्रश्न दिलेले आहेत, तर ते प्रश्न आपण सोडवून बघूया, ठीक आहे। बघा प्रश्न मी समोर वाचतोय, डिस्कस इन ग्रुप अबाउट द प्रोड्युसर ऑफ द प्लांटिंग अ ट्री, राईट द स्टेप्स इन बुलेट्स पॉइंट्स अँड प्रेझेंट देम बिफोर द क्लास, ठीक आहे। तर काय करायचं आहे या ठिकाणी, आपल्याला एक आपलं गट बनवायचं आहे आणि त्याच्यामध्ये चर्चा करायची आहे। कोणत्या विषयाची चर्चा करायचं आहे? प्रोड्युसर ऑफ द प्लांटिंग अ ट्री, झाड लावायची प्रक्रिया याची आपल्याला चर्चा करायची, म्हणजे झाड लावायचं त्याच्यानंतर अगोदर काय करायचं, त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर काय करायचं ते, आणि आपल्याला खाली बुलेट्स दिलेले आहेत, त्या बुलेट्समध्ये आपल्याला ते पॉईंट लिहायचे आहेत आणि क्लासमध्ये प्रेझेंट करायचे, तर पॉईंट्स कशाप्रकारे लिहायचे ते आता आपण बघूया।
फ्रेंड्स आता बघूया सेकंड नंबरची काय ॲक्टिव्हिटी आपणाला आहे. तर ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. तर आपल्याला काय करायचं आहे, आपली चर्चा करायचं आहे जोडीमध्ये ग्रुपमध्ये आणि काय लिहायचं आहे की व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली, आपले आई आणि वडील आपल्या फॅमिलीसाठी काय करत असतात, ह्या सर्व गोष्टी आपणाला याच्यामध्ये लिहायच्या आहेत. चला मग बघूयात आपले वडील काय करत असतात आणि आई का करत असते. ठीक आहे, तर आपले वडील काय करत असतात, फादर काय करत असतात ते बघूयात. वर्क्स हार्ड टू एअर लाईव्ह, आपल्याला जगण्यासाठी पैसे कमवत असतात. टेक अस टू डॉक्टर वेन वी आर इल, आपण आजारी असल्यास हॉस्पिटल घेऊन जातात. टेक केअर ऑफ रिपेअर्स, सगळ्यांचं ते काळजी करत असतात. पेज बिल, बिल पेज करत असतात. गाईड और इन चिल्ड्रन प्रॉब्लम्स, रोल मॉडल ऑफ होल फॅमिली मेंबर्स. ठीक आहे, अशा प्रकारचं महत्त्वाचं रोल आपल्या वडिलांचा आपल्या आयुष्यात असतो. आता बघूयात आपल्या आईचं आपल्या फॅमिलीमध्ये आपली आई काय करत असते. आईचे काम बघा, खूप फास्ट, कीप द हाऊस क्लीन, वेज द व्हिजिटेबल और ग्रोसरी, कीप द हाऊसेस नीट अँड टिनी, टेक्स केअर ऑफ वेन वी आर इल, टेक केअर्स अँड गाईड्स टू अस, म्हणजे घरचे जे कामं आहेत, स्वयंपाक करणे असेल किंवा घर स्वच्छ ठेवणे असेल, घरासाठी भाजीपाला खरेदी करणे असेल किंवा घर स्वच्छ ठेवणे असेल किंवा घरातल्या मेंबरची काळजी घेणे आजारपणामध्ये असेल किंवा टीच अँड गाईड्स टू अस, म्हणजे आपणाला वेळोवेळी मार्गदर्शन करणे, हे देखील आपल्या आईचंच एक मुख्य काम आहे असं म्हणायला हरकत नाही. फ्रेंड्स, इवन दो मदर फादर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ, होल लाईफ दे सर्व टू फॉर अवर लाईफ, आपलं आयुष्य बनवण्यासाठी ते संपूर्ण आयुष्यभर मेहनत करत असतात. सो आपण आपल्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे, त्यांचा आदर ठेवला पाहिजे आणि त्यांची रिस्पेक्ट आपल्या मनामध्ये असली पाहिजे आणि आपल्या फॅमिली मेंबर्स असतील किंवा आपले आईवडील असतील त्यांच्यासाठी आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे, त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदर असला पाहिजे. या सर्व गोष्टी तुम्हाला समजाव्यात यासाठी हा अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपला सेकंड नंबरचा जो चिटचाटचा भाग आहे तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. ऍड करण्यामध्ये आला एज्युकेशनल व्हिडिओ आमच्या चॅनलवर समजलेलं असेल. ठीक आहे, चला मग, तर तुम्हाला नक्की आजचा व्हिडिओ आवडला असेल.